महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटना आपल्या विविध मागण्यांसाठी 3 दिवसीय संपात सहभागी झाल्यात. संगमनेर महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना देखील या संपामध्ये सहभागी झाल्यात. महाविद्यालयाच्या आवारामध्ये सर्व कर्मचारी ठिय्या मारून बसले. 6व्या वेतन आयोगामधील त्रुटी दूर करून 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात. जुनीच पेन्शन योजना लागू करावी. विनाअनुदानित धोरण रद्द करावं. महागाई भत्ता थकबाकीसह त्वरित मिळावा अशा विविध मागण्या या कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केल्यात. संघटनेचे अध्यक्ष रुपेश वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य विजय पाटील यांनी आपली भावना प्रकट केली. आज आमच्या महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या या संपाला आज सुरुवात झाली. या संपामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 72 संघटनांनी सहभाग घेतलेला आहे. हा जो संप आहे हा संप दिनांक 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2018 3 दिवस हा संप चालणार आहे. या संपाची पार्श्वभूमी अशी आहे की अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्यामध्ये 6व्या आयोगातील ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींसंदर्भात काही शिफारसी आयोगाच्या शिफारशी होत्या त्यामध्ये दुरुस्ती झाल्या पाहिजे. त्यानंतर अंशदायी पेन्शन योजना जी आहे शासनाने 2005 पासून सुरू केली ती अंशदायी पेन्शन योजना रद्द करून नियमितपणे कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील जी काही विनाअनुदानित पद्धत आहे ती पद्धत बंद करून नवीन आकृतीबंध तयार करणे आणि त्यानुसार शिक्षकेतर भरती जी आहे ती सुरू करावी. त्याचबरोबर सेवानिवृत्तीचं जे वय आहे ते 58 वरून 60 वर्ष करावे. त्याचबरोबर 5 दिवसांचा आठवडा करण्यात यावा आणि केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकबाकीसह रोखीने देण्यात यावा आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण द्यावे अशा पद्धतीच्या मागण्या या संपामध्ये प्रामुख्याने करण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये काल संध्याकाळपर्यंत शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची बैठक मंत्रालयीन पातळीवर सुरू होती. त्यामध्ये तोडगा न निघाल्यामुळे हा संप पुकारण्यात आलेला आहे. परंतु रात्री उशिरा शासनाने GR काढला आणि त्याच्यामध्ये आमचा जो काही 14 महिन्यांचा हे होता महागाई भत्ता 14 महिन्याचा महागाई भत्ता जो रोखून ठेवलेला होता तो शासनाने देण्याचं मान्य केलेलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये तो आम्ही देऊ अशा पद्धतीचं परिपत्रक GR शासनाने या ठिकाणी काढलेलं आहे. म्हणजे आमच्या या संपाला काही अंशी या ठिकाणी यश मिळालेलं आहे. पण अद्याप तरी देखील काही मागण्या ज्या आहेत त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाही आहेत. त्यासाठी संघटना लेवलवर वरच्या पातळीवर जे काही अधिकारी आहेत ते मंत्रालयीन शासनाच्या यांच्याशी बोलत आहेत. आज शक्यता वाटते की हा संप कदाचित मिटेल आणि आमच्या मागण्या शासन निश्चितच मान्य करेल, कारण आमच्या या ज्या मागण्या आहेत त्या निश्चितच रास्त आणि महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. यावेळी संगमनेर महाविद्यालयामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती होती. राज्यामधील 19 लाख कर्मचारी या संपात सहभागी झालेत. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.